द काश्मीर फाइल्स चित्रपटावरून देशभरात जोरदार वाद सुरू असतानाच महाराष्ट्रात या चित्रपटावरून राजकारण्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर द काश्मीर फाइल्सवरून आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगलं. द काश्मीर फाइल्सवरून राजकारण, टॅक्स फ्री करण्याची भाजपची मागणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंचं भाजपवर टीकास्त्र. चित्रपटावरून भाजप काँग्रेस मध्ये जुंपली. शिव सरस्वती ऋषि कश्यप हुए वो कश्मीर हमारा था, जहाँ पंचतंत्र लिखा गया वो कश्मीर हमारा था. तू जानता ही क्या है कश्मीर के बारे में? कश्मीर हैज नेवर बीन एन इंटीग्रल पार्ट ऑफ इंडिया एंड दिस इज अ हिस्टोरिकल फैक्ट. द कश्मीर फाइल्स विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा सिनेमा देशभरात प्रदर्शित झालाय. धर्म बदलू भागो क्या मर जाओ. कश्मीर के मसले का एक ही हल. या चित्रपटात काश्मीरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवण्यात आलाय. 1990 मध्ये काश्मीर पंडितांना कशा प्रकारे आपलं घरदार सोडून पलायन करावं लागलं याचं जळजळीत वास्तव यात मांडण्यात आलंय. पण आता याच चित्रपटावरून राजकारण सुरू झाल्याचं चित्र आहे. भाजप शासित अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आलाय, ज्यात गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक आणि गोवा अशा काही राज्यांचा समावेश आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी जोर धरतीय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात रणकंदन सुरू असतानाच देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या नेत्यांनी द काश्मीर फाइल्ससह झुंड चित्रपटही करमुक्त करण्याची मागणी केली. आणि काश्मीर फाइल्समध्ये जर काश्मीर पंडितांवर सगळा विषय दाखवला असेल आणि 90 सुमारास किंवा त्याच्या आधी जर त्यांच्यावर इतका भीषण अन्याय झाला असेल आणि तो जर पिक्चरमध्ये असेल तो बघण्यास मनाई काय आहे. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्रात जर काश्मीर पंडितांवर होणारा अन्याय जर बघू शकत नसू, त्याचे पोस्टर लागणार नसतील, चित्रपटगृह रिकामं असताना ते फूल दाखवत असतील, जाण्यापासून नागरिकांना प्रवृत्त करणार असेल, तर या पुरोगामी महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे. दुसरीकडे काश्मीरी पंडितांना न्याय देण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केल्याचं सांगत शिवसेनेनंही द काश्मीर फाइल चित्रपटावरील कर कमी करण्याची मागणी केली. असं आहे की टॅक्स फ्री करणं याबाबतचा निर्णय सरकारचा असतो, परंतु महाराष्ट्रामध्ये करमणूक कर नाही आहे, त्यामुळे GST जी आहे ना ती रद्द करण्याचा अधिकार हा सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात आहे, त्यांनी ते करावं. पण एक गोष्ट सत्य आहे जी कधी इतिहासात पुसली जाणार नाही आणि भविष्याला देखील सतत जाणवत राहील की काश्मीरी पंडितांना न्याय हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनीच दिला. त्याच्या बाबतीतलं जे काही निवेदन असेल ते किंवा ती मागणी असेल ती जे कोणाकडे असेल त्यांनी शासनाकडे द्यावी. शासनाकडे ती मागणी आल्यानंतर आमच्या शासनाचा संबंधित विभाग त्याच्यावरती जो निर्णय घ्यायचा तो तपासून घेईल. भाजप करमुक्तीची मागणी करत असतानाच देशातील मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजप चित्रपटाचा मुद्दा काढत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला. तर भाजप आमदार राम कदमांनीच या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम हा वाद होता कामा नये, ही भूमिका आमची सगळ्यांची असली पाहिजे. आज रोजगार, गरिबी, शेतकरी हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत, महागाई महत्त्वाचे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नावर डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचे इश्यूज उभे करण्याचा प्रयत्न केला जातो आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही मुस्लिम आणि हिंदूवाद अजिबात आता याच्यावरची चर्चाही करायला आमची मानसिकता नाही. मला माहीत नाही की सिनेमाचा हे काय आहे एक्झॅक्टली, पण त्याचं काश्मीर फाईल्सची मार्केटिंगची एजन्सी जर भारतीय जनता पक्षाने घेतली असेल आणि त्यासाठी त्यांनी याचा हे केलं असेल तर भाग वेगळा. मला माहीत नाही की कशासाठी ते टॅक्स फ्री करा म्हणतात आणि सरकारचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न किंवा कमी करण्याचा प्रयत्न एवढ्या जीवाच्या आकांताने का करतात हे अजून मला कळलेलं नाही. सिनेमा बघितल्यानंतर कळेल. राष्ट्रवादीचे नेते, महाराष्ट्र सरकारचे मंत्री जर एका विशिष्ट चित्रपटाला टॅक्स फ्री करावं अशी मागणी करतात तर त्याच वेळेस हिंदूंच्या संदर्भात असलेला द काश्मीर फाइल्स हा चित्रपट देखील टॅक्स फ्री करावा अशी मागणी हे राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री का करत नाहीत
त्यांचं तोंड कुणी शिवलंय? हिंदूंच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एवढा विरोध का? म्हणजे निवडणुका आल्या की राष्ट्रवादी पक्षाला हिंदूंची मतं पाहिजेत, पण हिंदूंच्या संदर्भामधला एखादा चित्रपट असेल तर त्याला टॅक्स फ्री करावं हे त्यांच्या मुखातून का निघत नाही, हा आमचा सवाल आहे. द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून देशभरात राजकीय वाद रंगलाय. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष असलेला भाजप आणि सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेनं द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या बाजूनं भूमिका घेतली. नेव्हर अलाउ काश्मीर टू बी एन इंटिग्रल पार्ट ऑफ दिस कंट्री, चाहे उसके लिए आग क्यों ना लगानी पड़े, दिस इज द टाइम फॉर जस्टिस. त्यामुळे आता हा चित्रपट करमुक्त होतो की केवळ चित्रपटावरील करांमध्ये करकपात होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लेकिन क्या कश्मीरी पंडितों को वापस अपने घर कश्मीर जाने का मौका मिलेगा? इस दिस जस्टिस. ब्यूरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.